वसईच्या चिंचोटी कामन महामार्गाच्या डागडुजीला अखेर सुरुवात. खासदार राजेंद्र गाविताकडून कामाची पाहणी. ठेकेदाराला योग्य काम करण्याच्या सूचना. मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडून असणाऱ्या चिंचोटी कामन महामार्गावरील खड्ड्याच्या डागडुजीच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या मार्गावरील खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांकडून सातत्याने या मार्गाच्या दुरुस्तीची मागणी केली जात होती. अखेर आज पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी स्वतः महामार्गावर पोहोचून कामाची पाहणी करत संबंधित ठेकेदाराला योग्य काम करण्याच्या सूचना दिल्या. या खडतर महामार्गामुळे अनेक जणांना जीव गमवावा लागल्याने ग्रामस्थांनीही यावेळी ठेकेदाराला शिव्याची लाखोली वाहिली. येत्या 15 दिवसात हे काम पूर्ण केले जाणार आहे. चिंचोटी आणि कामन ते नागला बंदरपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. गुडगाभरपर्यंत या ठिकाणी खड्डे पडलेला आहे. या संबंधित ठेकेदाराला इथल्या स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी वेळोवेळी त्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. भिवंडीला हॉस्पिटलमध्ये जाताना अनेक महिलांचे त्या ठिकाणी या खड्ड्यांमुळे त्या ठिकाणी गर्भपात झालेला अशाही काही घटना घडलेल्या आहेत. ही अत्यंत शरमेची बाब आहे आणि म्हणून या संबंधित आपले जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, ठेकेदार आहे, त्यांना या ठिकाणी इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे. त्यांना स्पष्टपणे सूचना देण्यात आलेल्या आहे की या चिंचोटीपासून तर नागला बंदरपर्यंत जोपर्यंत खड्डे बुजवत नाही तोपर्यंत इथला जो टोल आहे हा टोल जो आकारला जातोय त्या ठिकाणी तोपर्यंत तो त्या ठिकाणी टोल हा जो पूर्णपणे बंद केला पाहिजे. एक दुसरा या ठिकाणी भिवंडीपासून तर याच्या चिंचोटीपर्यंत सिमेंट काँक्रीटचा जो रस्ता जो आहे तो एमएमआरडीने आता ठेकेदाराकडनं काढून घेऊन एमएमआरडीकडे तो हस्तांतरित केलेला आहे आणि हा संपूर्ण रस्ता जो आहे हा पूर्णपणे त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटच्या त्या ठिकाणी होणार आहे. बघा, आता सर्वप्रथम या ठिकाणी त्या ठिकाणी खड्डे बुजण्यासाठी त्यांना आजच मी त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले. आता जवळजवळ एक अर्धा तासामध्ये या ठिकाणी खड्डे बुजायला सुरुवात होणार आहे. एक दुसरं, इथे एमएमआरडीने हा जो रस्ता आहे, सॉरी, आपल्या पीडब्ल्यूडीकडनं हा रस्ता एमएमआरडीकडे वर्ग केलेला आहे आणि याला सिमेंट काँक्रीटचा भिवंडीपर्यंत हा संपूर्ण रस्ता त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा होईल, जेणेकरून भविष्य काळामध्ये 20 ते 25 वर्ष या ठिकाणी कुठल्याही प्रकारे खड्ड्याच्या त्या ठिकाणी म्हणजे आपले अडचण येणार नाही, लोकांनाही तक्रार करायची त्या ठिकाणी जागा राहणार. सर, ठेकेदाराने हा शब्द नाही पाळला तर मुंबई अहमदाबाद महामार्गाप्रमाणे तुम्ही जी कारवाई केली होती ठेकेदारावरती त्याप्रमाणे या ठेकेदारावरती गुन्हा दाखल किंवा कारवाई करणार? जसं मुंबई अहमदाबाद हायवेवरती ठेकेदारावरती ज्या पद्धतीने पालघर पोलीस अधीक्षकांनी म्हणजे आपल्या माझ्या आदेशानुसार त्या ठिकाणी त्यांच्यावर FIR दाखल केलेला आहे, तशाच प्रकारचा FIR हा इथल्या ठेकेदार आणि संबंधित जे अधिकारी आहे त्यांच्यावरती सुद्धा या ठिकाणी FIR दाखल करणार आहे.